झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड मधली बातमी आहे। पिंपरी चिंचवड मध्ये अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। पवना नदी काठावर गणपती घाटाजवळ उद्यान उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं TDR दिलेल्या जागेत चक्क खासगी हॉटेल उभारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या हॉटेलवरच्या कारवाईबद्दल महापालिका मूग गिळून गप्प का आहे असा सवाल आता विचारला जातोय। महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक 225 उद्यानासाठी आरक्षित आहे। पवने काठी गणपती घाटाला लागून हे आरक्षण आहे। महापालिकेने 2006 मध्ये TDR देऊन ही आरक्षित जागा ताब्यात घेतली। मात्र या जागेत रिव्हर व्ह्यू हॉटेल आणि त्यामागे कॉन्क्रीटची भिंत उभारण्यात आली आहे। 20 तारखेला याच हॉटेलची भिंत कोसळल्याने एका महिलेला गंभीर दुखापत झाली। हे हॉटेल चक्क अनधिकृत असताना या हॉटेलवर कारवाई का केली जात नाही असा सवाल शिवसेनेने केलाय। आयुक्त त्या ठिकाणी कारवाई करत नाही, म्हणजे आता लक्षात आणून एक आठवडा झाला, परंतु आयुक्ताने त्या ठिकाणी कुठलीही कारवाई केलेली नाही। हे आयुक्तांचं अपयश आहे। हे अपयश आहे म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचा असलेला पाठिंबा त्या अनधिकृत बांधकामाला आणि त्या जागा मालकाला, हे या ठिकाणी स्पष्ट होतं। या हॉटेलवरच्या कारवाई बद्दल महापालिका काहीच बोलायला तयार नाही। अनधिकृत बांधकामाचा मुद्दा सध्या पिंपरी चिंचवड मध्ये चांगलाच तापलाय, त्यामुळे आता महापालिकेला यावर उत्तर द्यावंच लागणार आहे। झी 24 तास साठी पिंपरी चिंचवडहून कैलास पुरी सह ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।